ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास. शेलू बाजारचा तालुक्याशी संपर्क तुटला. शेलू बाजार दुपारी 3 वाजता दरम्यान अचानक ढगफुटीप्रमाणे परिसरातील गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंजरा, पिंपरी, अवगण या गावात ढगफुटी सदृश धोधो पाऊस कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला. तर अचानकपणे कोसळल्याने पावसामुळे पेरणी केलेली बी बियाणे वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटल्याची माहिती आहे. सध्या रस्त्यालगतच्या शेतातील पाणी काढून देण्याची कुचराई केल्यामुळे बऱ्याच शेतात पाणी साचले होते. मंगरुळपीर शेलू बाजार अंतर दरम्यान राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाच्या वतीने नव्या रस्त्याचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलू बाजार व खंड्या नाल्याच्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलाचे काम करतेवेळी वाहतुकीसाठी योग्यरित्या पर्यायी रस्ता तयार करण्यात आला नाही, त्यामुळे आज पहिल्याच पावसाच्या पुरामुळे दुपारी 4 वाजेपासून मंगरुळपीर मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. काही वाहन मिळेल त्या मार्गावरून निघून गेले तर काही वाहने थांबलेलीच होती. संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारक या मार्गावरून ये जा करणाऱ्या नजीकच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अडाण नदीच्या पर्यायी रस्ता तयार करताना पाईप टाकणे गरजेचे होते, परंतु वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिक व वाहनधारकांना वेठीस धरण्याचा प्रकार घडत आहे. अडाण नदी व खंड्या नाल्याला आलेल्या पुरामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलाला धक्का बसण्याची भीती नाकारता येत नाही. पावसाच्या तोंडावर पुलाचे बांधकाम सुरू करणाऱ्या संबंधितांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यामुळे कारवाई करावी अशी मागणी होत आहे. यावेळी शेलू बाजार येथील तलाठी उल्हास पांडे यांनी वाहनधारकांना सहकार्य केले. महावाईस न्यूज करिता पवन राठी, वाशिम.